माझ्या ऐतिहासिक नगरीचा मला सार्थ अभिमान आहे. नगरचा भुईकोट किल्ला, चांदबिबीचा महाल, हस्तबेहस्त महाल ज्याच्या सहाय्याने आग्र्याचा ताजमहाल बनवला गेलेला आहे, अशा ऐतिहासिक नगरीमध्ये विशाल गणपती मंदिर, टँक म्युझियम देखील आहे. पर्यटक किंवा पाहुणे आले तर त्यांना तिथपर्यंत घेऊन जाणं ही खरंच आनंददायी बाब असायला हवी होती. पण ज्या महान लोकांनी या वास्तू बनवलेल्या आहेत तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मात्र आता फार कष्ट घ्यावे लागत आहेत. आणि ह्याचं कारण म्हणजे नगरच्या सध्याचे रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था. म्हणजे रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते, असे सिनेमातले डायलॉग इथं परफेक्ट बसत आहेत. आपल्या नगरची ओळख बऱ्याच गोष्टींपासून होते, पण वाईट वाटतंय की आता नगरच्या रस्त्यांमुळे पण आपल्या नगरची ओळख होते. तर आपल्या नगरमधले गावातील रस्ते, गावाच्या बाहेरचे रस्ते जे आपले सावळी आहेत किंवा कापड बाजार, गंज बाजार, इथले रस्ते अतिशय खराब अवस्था झालेली आहे. तर सगळ्या लोकप्रतिनिधींना, सगळ्यांना विनंती आहे की तुमच्या अधिकाऱ्यांमार्फत हे रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करून सगळ्यांना त्याचा उपयोग येईल असं करा. कारण की बऱ्याच जणांना कोरोनाच्या पिरियडमध्ये आता मानसिक त्रास तर भरपूर झालाय, होत आहे, पण आर्थिक जसं गाड्यांवरचा खर्च आणि शारीरिक त्रास आणि काही काहींचे तर कुटुंबातले जीव पण गमवलेले, तर सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की ह्या रस्त्यांचा विषय हा लवकरात लवकर मार्गी लावा. नगर शहरामध्ये इथे खड्डे आहेत, पावसामुळे लोकांच्या लक्ष देत नाही गाडी चालवताना आणि अनेक अपघात होतात त्याच्यामध्ये. परत बरेचसे लोकांचे जीवन याच्यामध्ये संपवलेले लोकांनी पडले.